नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण आम्ही फलक वाचतो या धड्यातील फलक म्हणजे नक्की काय याबद्दल पाहणार आहोत. तर फलक म्हणजे नक्की काय? आता तुम्हाला शाळेतला फळा आठवला असेल, बरोबर? शाळेत आपण फळा नेहमी पाहतो, तसेच फलक आपल्याला इतर ठिकाणीही दिसतात. कुठे कुठे दिसतात बरं ते फलक? शाळेत जाताना म्हणजे प्रवेश करताना तुम्हाला एखादा मोठा फलक दिसला असेल ज्यावर सगळ्यांना सूचना लिहिलेल्या असतात. जसे की शाळेत प्रवेश करताना तुम्ही अशी फळे पाहिलेली असतात. या फळावर काय लिहिलेलं असतं बरं? या फळावर सूचना लिहिलेल्या असतात, म्हणजे ज्या सूचना सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतात त्या सूचना त्या फळावर लिहिलेल्या असतात. आणखीन कुठे कुठे असे फलक तुम्ही पाहिले आहेत? रस्त्याच्या कडेने जाताना, सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसमध्ये, ग्रंथालयातमध्ये, दवाखान्यामध्ये, अशा अनेक ठिकाणी तुम्ही असे फलक पाहिलेले असता. तर ते प्रकार कोणते? तर सुविचार फलक, सूचना फलक, वार्ता फलक आणि प्रदर्शन फलक अशा चार विभागामध्ये फलकाला विभागले जाते. तर आपण एकेका फलकांबद्दल माहिती पाहूया. सुविचार फलक. आता तुम्ही सांगा, सुविचार फलक म्हणजे काय? ज्या फलकावर आपण सुविचार लिहितो, म्हणजे आपल्याला आज आठवलेला किंवा आज वर्तनात आणणारा एक सुविचार त्या फलकावर लिहिलेला असतो. असे सुविचार फलक तुम्ही कुठे पाहता? शाळेमध्ये, तसेच आपल्या कॉलनीमध्ये आपल्याला असे सुविचार फलक दिसतात. नंतर वार्ता फलक. वार्ता फलक म्हणजे काय? जर एखादी बातमी त्या फलकावर आपण लिहिलेली असेल तर तिला काय म्हणतात? वार्ता फलक म्हणतात. नंतर सूचना फलक. सूचना फलक आपण शाळेत पाहिलेला असतो, आपल्याला अनेक सूचना त्याच्यावर लिहिलेल्या असतात. आता सूचना फलक आणखीन कुठे कुठे पाहिलेले असतात? आपण रस्त्याच्या कडेने जाताना पाहिलेलं असतं, पुढे अरुंद रस्ता आहे, पुढे शाळा आहे, गाडी सावकाश चालवा, या सगळे सुद्धा सूचना फलक असतात. ग्रंथालयामध्ये कृपया आपण हळू बोलावे असं सूचना फलक असतं. तसेच दवाखान्यात सुद्धा आपल्याला सूचना फलक दिसतात. तर सूचना फलक कशासाठी असतात, कोणासाठी असतात? सूचना फलक कोणासाठी असतात? तर एखादी बातमी, एखादी सूचना जर सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल आपल्याला तर सूचना फलक असतात. जसं की शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जर कळवायचं असेल आपल्याला की उद्या सुट्टी आहे, तर आपण काय करणार? सूचना फलकावर लिहिणार. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी ते वाचू शकणार आणि त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचणार. म्हणजे आपल्याला एखादी माहिती जर सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपण कोणाची मदत घेतो? सूचना फलकाची मदत घेतो. नंतर प्रदर्शन फलक. एखाद्या ठिकाणी जर प्रदर्शन असेल आणि त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर ती प्रदर्शन फलकामध्ये लिहिलेली असते. तर आज आपण काय पाहिलं? फलक कशाला म्हणतात आणि फलकाचे प्रकार काय काय असतात. तर भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.